मुंबई भाजपच्या नव्या जिल्हा अध्यक्षांची निवड पुढच्या आठवड्यात होणार आहे. मुंबई भाजपच्या 6 जिल्हा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. जिल्हा अध्यक्ष निवडीसाठी विभागवार कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं जात आहे. वाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं जात आहे आणि विभागवार कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतरच अहवाल तयार केला जाणार आहे. पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या चेहऱ्याला आता संधी दिली जाणार आहे अशी सुद्धा माहिती प्राप्त होतीये. गणेश कवडे आपल्याला अधिकची माहिती देतात. गणेश, मुंबई भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड पुढच्या आठवड्यात होणार आहे असं कळतंय, अधिकचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच, आगामी विधानसभेसाठी फायदा होण्यासाठी खरं तर या नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्यात येते असं सांगितलं जात आहे. कारण की मुंबईमध्ये लोकसभेला भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो फटका पडलेला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतरून आता या सगळ्या नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक होते. मात्र हे जिल्हाध्यक्ष नेमणूक करताना कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी खालती असणाऱ्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे ते मागवण्यात आलेले आहेत आणि या म्हणणं मागवल्यानंतर ज्यांची कोणाची नावं येतील या नावांवर पहिली चर्चा आहे ती कोर कमिटीत होईल आणि त्यानंतरच ही नावं आहेत ते डिक्लेअर केली जातील. त्यामुळे कुठलाही वाद होणार नाही याची देखील काळजी आहे ती भाजपकडून घेतलेली पाहायला मिळते. निश्चित, त्यामुळे कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्वाचं असेल. गणेश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.